वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविशांत पांडा यांची वस्त्र उद्योगातील विविध घटकांना भेटी. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त अविशांत पांडा यांनी इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग केंद्रातील विविध घटकांना भेटी देऊन व्यवसायातील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी आयुक्त पांडा यांना वस्त्र उद्योगातील वस्तुस्थिती सांगून या उद्योगाला दिलासा देण्यासाठी शासनाला सकारात्मक अहवाल सादर करावा असे आवाहन केलं. गेल्या काही दिवसापासून इचलकरंजी शहराबरोबरच राज्यात असणाऱ्या विविध ठिकाणचा वस्त्र उद्योग अडचणीत आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकरिता राज्यातील अनेक यंत्रमाग धारकांचे नेते आणि संघटना पाठपुरावा करत आहेत. विशेषतः यंत्रमाग धारकांना वीज दरात जाहीर केलेली अतिरिक्त सवलत लागू करावी आणि ही सवलत मिळवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट घातली आहे ती काढून टाकणे अत्यंत गरजेचं आहे असं देखील श्री स्वामी यांनी आयुक्त पांडा यांच्या निदर्शनास आणून दिला. महेश सरकारी सुतगिरणी तसेच इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन साइझिंग युनिट साध्या यंत्रमागाचा कारखाना अत्याधुनिक यंत्रमागाचा कारखाना राधा कन्हैया प्रोसेस आदी ठिकाणी भेटी देऊन आयुक्त पांडा यांनी माहिती घेतली. महानगरी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानगरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.